नमस्कार आज आपण बनवणार आहोत टोमॅटो बटाट्याची भाजी जर घरात तुमच्या काहीच भाजी नाही आहे काही नाही आहे तोंडी लावण्यासाठी आणि आला आहे की डाळ बनवा भाजी बनवा भात बनवा तर तेव्हा ही भाजी नक्की बनवा कारण ही जर हे भातावर घेण्यासाठी पण होते आणि ह्याच्याबरोबर तोंडी लावायला पण काही लागत नाही तर ही अशा प्रकारे भाजी तुम्ही अगदी पंधरा ते वीस मिनटात बनवू शकता त्यासाठी मी घेतले आहेत दोन बटाटे त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेले आहे मी कांदा घेतला आहे बारीक चिरून टोमॅटो आणि कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची घेतली आहे आणि कढीपत्ता घेतला आहे आणि चांगली भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे यात कोथिंबीर असलीच पाहिजे कोथिंबीर असेल तर खूप सुंदर लागते ही भाजी तर मी ते पॅन ठेवलं आहे आणि त्याच्यात कु कुकरचं पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी राई तेलावर राई परतून घेते तर सगळ्यात पहिलं आपण हे राई तडतडवून घ्यायची आहे जशी राई आपली तडतळेल तसंच लगेच आपल्याला ह्याच्यात जिरं टाकायचं आहे जिरं टाकायचं पण जिरं काळं करायचं नाही आहे ह्याच्यात काळं होईपर्यंत वाट नाही बघायची आहे तर ह्यामध्ये आपण लगेच जी एक हिरवी मिरची रफली तोडलेली होती ती टाकली आहे त्याचे दोन तीन तुकडे करून ती टाकली आहे नंतर कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यावर लगेचच आपण कढीपत्ता टाकणार आहोत तर हे पटापट पटापटचं साहित्य टाकलं पाहिजे कारण जिरं तुमचं जळलं नाही पाहिजे पण राई तडतडलेली असली पाहिजे तर हा चांगला मी आ, मिक्स करून घेते आहे तर ही चांगली आता आपण परतून घेणार आहोत हे कांदे वगैरे आणि लगेचच आपण ह्यामध्ये थोडंसं असं परतून घ्यायचं आहे जास्त पण हे नाही करायचं थोडं लालसर गुलाबीसर कांदा झाला की मग आपण बाकीचे जे टोमॅटो वगैरे आहेत ते टाकणार आहोत आणि एकत्रच सगळं टाकायचं आहे आणि नंतर आपण ते कुकरला शिजत ठेवायचं आहे तर टोमॅटो जर असं गुलाबी झालं सॉरी कांदा जरासं गुलाबी झालं की लगेच आपण टोमॅटो टाकणार आहोत तर टोमॅटो आपण पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं त्याला फिरवून घ्यायचं आहे तर जसा टोमॅटो टाकला तसंच मी त्यामध्ये हिंग टाकलं आहे हिंग टाकून घेतलं आहे आणि परतून घेते थोडंसं हिंग आणि हळद टाकलं आहे पाव चमचा हळद आहे आपली आणि चिमूटभर हिंग हिंग आहे हिंगाने जरा छान चव पण येते तर हे जर असं परतून घेतलं की त्यामध्ये आपण एक चमचा आपली मिरची पूड लाल मिरची पूड टाकायची आहे लाल मिरची पूड टाकल्यानंतर आपण टाकायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला मी इथे एम डी एचचा घेतलेला आहे तर हा गरम मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता तर आणि त्यावर मी आता बटाटे टाकते तर हे बटाटे वगैरे चांगले नीट परतून घ्यायचे आता अगदी नीट एक्चिव झालं पाहिजे बटाट्याला पूर्णपणे तो मसाला वगैरे लागला पाहिजे अशा प्रकारे हे परतून घ्यायचं आहे आणि ह्याला फक्त दोन मिनटं लागतात दोन मिनटं परतायला लागतात दोन मिनिट परतून झाल्यावर हे अशा प्रकारचं मिश्रण दिसते हे असं जसं परतून झालं की लगेचच त्यामध्ये आपण मीठ टाकून द्यायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे त्यावर जी मुठभर चांगली चिरलेली कोथिंबीर आहे ती टाकायची थोडीशी कोथिंबीर बाजूला ठेवायची सजावटीसाठी तर हे नीट पसरवून घ्यायचं आहे आणि सॉरी हे नीट परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चांगलं असं पाणी टाकायचं आहे जसं रस्सा होईल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आणि लगेच कुकर लावायचं आहे कुकर लावून आपण दोन शिट्या करायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्या होईपर्यंत कुकर आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर दोन शिट्या झाल्या की कुकर बंद करायचं आहे आणि आपल्याला उ उघडून घ्यायचं आहे जशी पूर्ण वाफ निघाली की लगेच आपण कुकर उघडून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार आहे तर ही भाजी जेव्हा तयार होते तेव्हा त्याच्यात थोडे अख्खे अख्खे बटाटे असतात तर त्याच्यातले सगळे बटाटे नाहीत काही बटाटे आपल्याला चमच्याने फोडून घ्यायचे आहेत चमच्याने हलक्या हाताने फोडायचे आहेत जेणे रस्सा थोडा आपला जाडसर होईल नाही तर तो पाण्यासारखा रस्ता आहे बघा तुम्ही थोडं पाण्यासारखं वाटतं आहे तर पाण्यासारखा रस्ता तिस हे असे तो पण तसा पण छान लागतो पण जरा बटाटे फोडले की त्याला चांगला जाडसरपणा येतो आणि ही अशा प्रकारे मग भाजी तयार होते तर थोडीशी मी भाजी आता ह्याच्यात काढलेली आहे वाटीमध्ये काढली आहे आणि त्यावर कोथिंबीर पेरली आहे तुम्ही बघू शकता इतकी पटकन होणारी रेसिपी आहे छान पटकन होते जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप चविष्ट लागते तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि ज्याला सं सु, स्वयंपाक येत नाही त्याच्यासाठी खरंच ह्या रेसिपी ज्या मी हल्ली सांगते आहे ते छोटे छोटेशा असतात पण पटकन होणारे आहेत तर ह्या रेसिपी नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटी आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघ